हॅलो एवरीवन, वेलकम अगेन. आज आपण शिकणार आहोत चॅप्टरचा एकदम सोप्पा साधा आणि सरळ पार्ट, ज्याचं नाव आहे ड्युअलिटी. नाव काय याचं? ड्युअलिटी. आता ड्युअलिटी काय असतं, काय नाही, काय नाही, पुढचं मॅक्झिमम 3 ते 4 मिनिटामधला हा खेळ सगळा एकदम सिम्पल साधा होतो, सरळ पार. तुम्ही जर इथे डिफिनेशन जर नीट पाहत असाल, टू कंपाऊंड स्टेटमेंट्स S1 S2 आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर इफ वी कॅन ऑप्टेन फ्रॉम द अदर by replacing and by or and by replacing or by and also t by c and c by t where t denotes tautology and c denotes contradiction. पार काय असतं, एकदम प्रकार एकदम साधा सोपा आणि सरळ आहे. तुम्हाला मी सरळ सरळ सांगणार आहे. पार जर तुम्हाला एखादं असं स्टेटमेंट दिलं, तुम्हाला एखादं कुठलंही स्टेटमेंट पॅटर्न दिला, पी ऑर क्यू, काय दिला, पी ऑर क्यू, आणि तुम्हाला जर ड्युअल करायला सांगितलं तर तुम्हाला फक्त एक चेंज करायचं, छोटा साधा सोपा सरळ. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये अँड दिला तुम्ही त्याचा ऑर करता, जर तुम्हाला ऑर दिला तर अँड करता, शबास. जर तुम्हाला टॉटोलॉजी दिलं तर करायचं कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शन दिलं तर करायचं टॉटोलॉजी, ट्रू दिलं तर करायचं फॉल्स, फॉल्स दिलं तर करायचं ट्रू. डोक्यात बसलं मला सांगा रे, निगेशनचं काय होईल, चूक, निगेशनचं काहीच होणार नाही याच्यामध्ये, निगेशनचा चेंज होत नाही अख्ख्या ड्युअलिटीच्या याच्यामध्ये. फक्त एवढाच प्रकार असेल वाक्यामध्ये, तुम्हाला जिथं दिलंय अँड त्याला करायचं, ऑरला करायचं, अँड टीला करायचं, सी सीला करायचं, टी कॅपिटल टी म्हणजे ट्रूला करायचं, फॉल्स फॉल्सला करायचं ट्रू. बस एवढाच प्रकार असेल ड्युअलमध्ये. सोपं एकदम, काही अवघड नाही आहे. काय सांगतो पुन्हा एकदा लक्षात घ्या, ड्युअल काय असेल, जर मी तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं पी ऑर क्यू, तर याच्यामध्ये जर मी ऑरचं केलं अँड आणि लिहिलं स्टेटमेंट तर हा झाला याचा ड्युअल. हा कोणता लायचा? ड्युअल म्हणजे कुठल्याही एका स्टेटमेंटमध्ये अँडचं ऑर करून किंवा ऑरचं अँड करून आपल्याला जे नवीन स्टेटमेंट पॅटर्न मिळतो त्याला आपण काय म्हणतो, पहिल्या स्टेटमेंटचा ड्युअल म्हणतो. काय म्हणतो? ड्युअल. व्हेरी गुड. चला पुढं. तर मग आता याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पावर एक्झाम्पल कशी दिली तुम्हाला, तर एकदम प्रकार सोपा आहे. पहिले पहिले तुम्हाला ताबडतोब कोण देईन काय काय नाही. राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला खाली काही स्टेटमेंट दिले जे तुम्हाला ड्युअल लिहायचे, पी अँड क्यू ऑर आर. काय सांगितलं तुम्ही, अँडचं काय करायचं, ऑर ऑरचं काय करायचं, अँड. मग याचा आन्सर काय होईल बरं? आता एकदम सोपं आहे. तुम्हाला जे त्यांनी दिलं आहे, तुम्हाला काय दिले नाही, तर पी अँड क्यू ऑर आर. आपला आन्सर काय दिले, पी इथं अँड आपण काय घेणार, ऑर. शाबास. काय पुढे दिलं, क्यू. पुढं काय करतं, इथं यांनी घेतलेलं आहे ऑर, आपण काय घ्यायचं इथं, अँड. एफ डॉक्यात बसलं काय येतं. पुढं चला, तुम्हाला दिलं आहे टी ऑर पी ऑर क्यू. सांगितलं मी तुम्हाला टीचं काय करायचं, बाबा एफ करायचा, ऑरचा अँड करायचा, पी तशाला तसा, ऑरचा अँड क्यू. डॉक्यात बसून काय येतं, इथं पी ऑर निगेशन ऑफ क्यू, निगेशनला चेंज करायचं नाही, निगेशन ऑफ क्यू अँड पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ आर. अँडचं ऑर, ऑरचं अँड, अँडचं ऑर, ऑरचं अँड. डॉक्यात बसून काय येतं. मग खाली पण सिमिलर तेच करायचं तुम्हाला इथं, इथं वंदन दिलं पाहा, विजय अँड विनय कॅनॉट स्पीक हिंदी, विजय अँड मध्ये काय लिहित आता, अँड. आपण अँडला काय करणार रे, ऑर. झालं, दिस इज युअर आन्सर. रवी ऑर अविनाश मध्ये काय इथं ऑर, ऑरला काय करतान, अँड. झालं, बाकी सेंटेन्स कशाला तसं. माधुरी हॅज कर्ली हेअर अँड ब्राऊन आईज, अँडचं काय होणार, ऑर. शबास. डॉक्टर पासून काय इथं कळलं का? आता इथं पाहा, तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, इथं पण सेम टू सेम, ऑरचं अँड, अँडचं ऑर, ऑरचं अँड, ऑरचं अँड. कळलं काय येतं, सगळीकडे तेच करायचं. फक्त शेवटच्या याच्यामध्ये मात्र काय दिलं पाहिजे, तुम्हाला यांनी सी दिला. आता सी काय कुठला स्टेटमेंट नाही आहे, हा एक असा स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या ट्रूथ टेबलची व्हॅल्यू जी काय आहे ते येते कॉन्ट्राडिक्शन. काय येतं? कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय रे, सगळ्यात सगळ्या काय पाहिजे व्हॅल्यूच्या, फॉल्स पाहिजे. बरोबर आहे का रे? टी टी फॉर टॉटोलॉजी म्हणजे काय, सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील. मग पी अँड, अँडचं काय होईल ऑर, क्यूत असेल तसा, अँडचं काय होईल ऑर, सी सीचं काय होईल कॉन्ट्राडिक्शनचं टॉटोलॉजी, सीचं टी. आज तिथं काय करतो बरं, टीचं सी. डॉक्टर बसंग काय येतं, निगेशनला चेंज करायचं नाही. पुन्हा एकदा डोक्यात घ्या, अँडला अँडला चेंज करायचं ऑरने, ऑरला चेंज करायचं अँडने, सीला चेंज करायचं टीने, टीला चेंज करायचं सीने, निगेशनला हात लावायचा नाही. व्हेरी गुड. तर अख्ख्या ड्युअलमध्ये एवढंच आहे. ही आजची तुमची 1.7 एक्झरसाइज, एकदम साधी सोपी आणि सरळ, फक्त 5 मिनिटाचा कारभार पाहतान आणि सॉल्व्ह करतान. थँक्यू, हॅव अ नाईस डे, टेक केअर.